हॅलो एव्हरी वन, वेलकम बॅक टू माय चॅनल. ह्या व्हिडिओमध्ये आपण क्रिमिनल प्रोफाइलिंग हा टॉपिक जो आहे हा बघणार आहोत. आता याच्यासोबतच तुम्हाला परीक्षेसाठी इतर कुठले टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे तर पटकन नोटडाऊन करा. तुम्हाला फॉरेन्सिक सायकॉलॉजी विचारलं जाऊ शकतं, तुम्हाला सायकोमेट्रिक टेस्ट ही विचारलीच जाते, त्यानंतर सायको ॲनालिटिक अप्रोच जो आहे त्याच्यावरसुद्धा प्रश्न विचारला जातो. स्कूल्स ऑफ सायकॉलॉजी आपण ऑलरेडी कवर केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला डिफरेन्शियल असोसिएशन थिअरी ही याच्यावरसुद्धा प्रश्न विचारला जातो, कोहेन्स थिअरी, त्यानंतर बेकर्स लेबलिंग थिअरी. ह्या ज्या काही थिअरीज आहे ह्या तुम्ही 100% परीक्षेत ज्या आहे त्या म्हणजे तयार करूनच जा, अभ्यास करून जा त्याचा. तर आता क्रिमिनल प्रोफाइलिंग बघा. क्रिमिनल प्रोफाइलिंग, क्रिमिनल कोण असतो हे आपण ऑलरेडी बघितलं आहे. प्रोफाइलिंग म्हणजे काय की एक रेखाचित्र जे आहे त्या ठिकाणी तयार करणं की कसा असू शकतो तो क्रिमिनल. आता हे करण्याची आपल्याला गरजच का पडते तर बघा, बऱ्याचदा असे इन्स्टन्सेस असतात की जेव्हा ना तर आपल्याकडे काही एव्हिडन्स आहे ना तर कुठला आय विटनेस आहे, मग अशा वेळेला आपण गुन्हेगाराचा तपास जो आहे तो कसा लावणार, सोडून देणार का? तर नाही. मग तिथे आपल्याला क्रिमिनल प्रोफाइलिंग जे आहे हे उपयोगात पडतं, म्हणजे ते घटनास्थळ वगैरे सगळं बघून तो क्रिमिनल नेमका कसा असेल, कसा असू शकतो, कुठल्या एरियातून येऊ शकतो, किंवा कसा कुठल्या शरीरयष्टीचा असू शकतो, की त्याची फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स कसे असतील, त्याचं नेचर कसं असेल, त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा एक आढावा, एक अंदाज जो आहे बेसिकली तो बांधला जातो. ना व्हॉट इज क्रिमिनल प्रोफाइलिंग? क्रिमिनल प्रोफाइलिंग इज अ ब्रांच ऑफ फॉरेन्सिक्स. ही फॉरेन्सिक्सचीच एक ब्रांच आहे. दॅट लिटरली ऑफर्स अ स्नीक पीक इन टू अन अक्युज्ड माइंड. म्हणजे जो अक्युज्ड पर्सन आहे त्याच्या माइंडमध्ये लिटरली आपल्याला एक स्नीक पीक भेटते. स्नीक पीक म्हणजे काय? की आपल्याला एक झलक जी आहे, म्हणजे एक ताक झाक जी आहे त्याच्या माइंडमध्ये आपल्याला करता येते की कसा असेल हा क्रिमिनल. ओके, सो इथे लॉ एन्फोर्समेंट ज्या एजन्सीज आहे त्यांना याची फार मदत होते क्रिमिनल प्रोफाइलिंगची. कशा करता? की टू प्रेडिक्ट फ्युचर ऑफेन्सेस अँड विक्टिम्स. आणि जे ऑलरेडी होऊन गेलेले ऑफेन्सेस असतात त्यांचासुद्धा त्या ठिकाणी ऑफेंडर कोण असेल ह्याचा तपास लावण्याकरता. आता क्रिमिनल प्रोफाइलर्स जे आहे, जे लोक क्रिमिनल प्रोफाइलिंग करतात, ते क्रिमिनल प्रोफाइलर्स ते काय करतात? सायकॉलॉजिकली इव्हॅल्युएट द बिलॉंगिंग्स रिट्राइव्ड फ्रॉम अन ऑफेंडर टू ड्रॉ अ सोशल अँड सायकॉलॉजिकल पिक्चर ऑफ द ऑफेंडर. म्हणजे त्या ठिकाणी जे काही बिलॉंगिंग्स रिट्राईव्ह झाले म्हणजे काय, जे काही वस्तू जे आहे त्या घटनास्थळातून मिळालेले असतात तर त्यांच्या आधारे ते काय करतात की एक सोशल आणि सायकॉलॉजिकल चित्र जे आहे त्या ऑफेंडरचं ते एक क्रिएट करण्याचा प्रयत्न करता की तो कसा असेल, कुठल्या प्रकारच्या सोसायटीतून येतो, कुठल्या प्रकारचा बॅकग्राऊंड असेल, त्याची सायकॉलॉजी काय असणार आहे ते करताना, त्याच्याकडे काय स्किल्स असणार नसणार, असं जे आहे एक अंदाजा जो आहे तो लावण्यात येतो. सो इन सिम्पल टर्म्स आपण पाहिलं तर ऑफेंडर प्रोफाइलिंग म्हणजे काय? बेसिकली मेकिंग इन्फरन्सेस. कशाच्या बाबतीत? इमोशनल, सायकॉलॉजिकल, फिजिकल, हॅबिच्युअल अँड इवन वोकेशनल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ सस्पेक्ट. की त्या ठिकाणी जो सस्पेक्ट आहे त्याचे जे इमोशनल, सायकॉलॉजिकल, फिजिकल, हॅबिच्युअल, वोकेशनल कॅरेक्टरिस्टिक्स आहे याचा अभ्यास करून तो संभाव्य क्रिमिनल असेल की नाही, असू शकतो की नाही, हे त्या ठिकाणी अभ्यासलं जातं. आता याची जर आपण हिस्ट्री बघितली ना क्रिमिनल प्रोफाइलिंगची, तर असं बिलीव्ह केलं जातं की ही थर्ड जनरेशन आहे. इट इज बिलीव्ह ऑफेंडर प्रोफाइलिंग इज बिलीव्ह टू बी द थर्ड जनरेशन ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह सायन्स. हे जे इन्व्हेस्टिगेटिव्ह सायन्स आहे म्हणजे ज्या सायन्सचा इन्व्हेस्टिगेशनमध्ये उपयोग होतो तर त्याची ही थर्ड जनरेशन आहे असं मानलं जातं. आणि असंही म्हटलं जातं की स्कॉटलँड यार्ड जो 19th century ह्यांनी क्रिमिनल प्रोफाइलिंग जे आहे पहिल्यांदाच त्या ठिकाणी केलं होतं. आता फर्स्ट यूज ऑफ प्रोफाइलिंग टेक्निक्स, इट डेट्स बॅक टू 1888.
ड्यूरिंग द सीरियल किलिंग्स इन लंडन. लंडनमध्ये ना सीरियल किलिंग होत होते. आपण म्हणतो ना सीरियल किलर. सीरियल किलर म्हणजे काय की एका पाठोपाठ एक अनेक त्याने जे मर्डर्स केले तो असतो सीरियल किलर. मग आता लंडनमध्ये काय झालं 1888 की खूप सारे मर्डर्स त्या ठिकाणी होत होते आणि कोण करत होतं माहीत नाही. पण मर्डर कोणाचे होत होते तर ज्या फिमेल प्रॉस्टिट्यूट्स होत्या, फिमेल प्रॉस्टिट्यूट्स ज्या होत्या तर ज्या म्हणजे देहविक्रीचा व्यवसाय करता अशा महिला, ह्यांचे मर्डर होत होते. आणि इतकं एक भीती, एक दरारा जो आहे तो निर्माण झाला होता त्या सिरियल किलरच्या संदर्भात. लोक त्याला जॅक द रिपर असं म्हणायचे. तो कोण होता काय होता काहीच माहीत नाही, पण त्याला एक पॉप्युलरली हे नाव पडलं होतं जॅक द रिपर. आता ह्याने बऱ्याच प्रॉस्टिट्यूट्सला मारलं. कुठे? लंडनमध्ये व्हाईट चॅपल डिस्ट्रिक्ट जी आहे तिथे. पण तिथे तो काय करायचा, तो फक्त मारायचा नाही, तो त्यांचे ॲबडोमन्स जे आहे ते म्युटिलेट करायचा. ॲबडोमन्स म्युटिलेट करायचा म्हणजे पोटाचा जो भाग आहे ना तो पूर्ण डिस्ट्रॉय, त्याच्या आतले ऑर्गन्स वगैरे जे आहे तो काढायचा आतमध्ये, आतमधून. आणि त्यांचे जे थ्रोट्स आहे ना ते स्लिट करायचा. बरोबर थ्रोटचा पार्ट जो आहे तो स्लिट करायचा म्हणजे कट करायचा. थ्रोटवर स्लिट असायचा त्यांचा बरोबर. मग आता इथे एक थॉमस बॉन्ड म्हणून जे होते, ही वॉज अ पोलीस सर्जन, त्यांना जी आहे ही केस हँडल करण्यासाठी दिली की तुम्ही बघा ह्या केसमध्ये एक वी आर नॉट एबल टू फाइंड आउट हू एक्झॅक्टली द किलर इज, सो त्यांची हेल्प जी आहे तिथे त्या ठिकाणी घेतली. मग आता इथे थॉमस बॉन्डने ज्यावेळेस एक्झामिन केली ही केस त्यावेळेस त्यांनी काही इन्फरन्सेस दिले. मग तिथे लक्षात आलं त्यांना की आता जेवढे पण म्युटिलेटेड व्हिक्टिम वगैरे जे होते त्यांनी त्याचा अभ्यास वगैरे केला आणि समजलं की तो जो ऑफेंडर आहे म्हणजे जो कोणी तो व्यक्ती आहे जो किलर आहे तो कसा आहे, तो खूप स्ट्रॉंग पर्सन आहे फिजिकली, म्हणजे शारीरिकदृष्ट्या अतिशय धट्टाकट्टा आपण जो म्हणतो ना धष्टपुष्ट असा, असा फिजिकली स्ट्रॉंग पर्सन आहे. आणि त्याच्याकडे सर्जिकल नॉलेज आहे काहीतरी, ॲनॉटॉमिकल किंवा सर्जिकल नॉलेज आहे. का? ज्या पद्धतीने ते ॲबडोमन म्युटिलेट करण्यात येत होतं, ज्या पद्धतीने थ्रोटला स्लिट देण्यात होतं, कट मारण्यात येत होता, हे जे आहे एखाद्या मेडिकल सायन्सचं नॉलेज असणारा, म्हणजे ॲनॉटॉमिकल आणि सर्जिकल नॉलेज असणारा. ॲनॉटॉमिकल म्हणजे काय, मानवी शरीराचं जे जो काही अभ्यास असतो तो त्याच्याशी रिलेटेड नॉलेज जे आहे ह्या व्यक्तीला आहे. हा व्यक्ती खूप स्ट्रॉंग आहे जो कोणी आहे. ॲट द सेम टाइम ही इज व्हेरी क्वाइट कूल अँड डेअरिंग. खूप क्वाइट, एकदम शांत आहे तो, म्हणजे अजिबात असं काही धांदळ वगैरे काही नाही आहे. एकदम शांतपणे त्याने ते मर्डर केलेले आहे आणि खूप डेअरिंग आहे, घाबरट वगैरे असा धांदरट माणूस नाही आहे तो. आणि त्या पर्सनला पिरियॉडिक अटॅक्स ऑफ इरोटिक अँड होमिसाइडल मेनिया जे आहे ते येत असणार असंही त्यांनी पुढे सांगितलं. पिरियॉडिक अटॅक्स ऑफ इरोटिक अँड होमिसाइडल मेनिया म्हणजे काय? आता हे होमिसाइडल मेनिया तर माहिती आहे, होमिसाइडल म्हणजे काय? किलिंग, किलिंग समवन. इरोटिक अटॅक्स म्हणजे काय की आपण जे म्हणतो ना की एक विक्षिप्त प्रकारची कामवासना जी असते, तर दॅट इज इरोटिक अटॅक्स. मग इथे बॉन्डने सांगितलं की त्याची काहीतरी ॲबनॉर्मल सेक्शुअल कंडिशन असणार आहे त्या मर्डरची 100%. तर हे अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रोफाइलिंगचा जो आहे तो उपयोग त्यांना त्या केससाठी पडला. नंतर एक इंटरेस्टिंग केस बघा की जिथे डॉक्टर जेम्स ए ब्रुझल जे आहे न्यूयॉर्क बेस्ड सायकॅट्रिस्ट होते 1950s. तर ह्यांनी एक खूप इंटरेस्टिंग केसमध्ये मदत केली होती क्रिमिनल प्रोफाइलिंग थ्रू. काय झालेलं की 1940 पासून 1956 पासून 1956 म्हणजे 16 इयर्समध्ये त्या ठिकाणी न्यूयॉर्कमध्ये जे आहे 37 बॉम्ब्स जे आहे डिफरंट प्लेसमध्ये त्या ठिकाणी जे आहे इम्प्लांट करण्यात आले होते. लोक जे आहे खूप टेररमध्ये होते. मग आता नेमका हा मॅड बॉम्बर कोण आहे, याला मॅड बॉम्बर म्हणून जे आहे नाव पडलं होतं, कोण होता नेमका तो? तर ॲक्च्युली तो जॉर्ज मेटेस्की होता. ते तर नाव आपल्याला नंतर समजलं, पण आधी त्याचं नावही माहीत नाही की कोण आहे तो.
मग 16 वर्षांपर्यंत त्याचा शोध जो आहे, तपास जो आहे, तो चालू राहिला. शेवटी पोलिसांच्या काय हाती लागला नाही, मग म्हणून डॉक्टर ब्रुझेल यांची मदत जी आहे ती घेण्यात आली. मग आता इथे त्यांनी काय केलं, क्राईम सीनचे जे फोटोज होते त्याचा त्याला प्रॉपरली एक्झामिन केलं. ज्या नोट्स त्या ठिकाणी बॉम्बरने सोडलेल्या होत्या त्या नोट्सचा अभ्यास केला आणि त्या ठिकाणी काही ग्राउंड ब्रेकिंग इन्फरन्सेस जे आहे ते त्यांनी मांडले. त्यांनी काय सांगितलं की जो बॉम्बर आहे ना आत्ता त्याच्या 85 बघा हा, घटना होऊन 16 वर्ष पूर्ण झाले होते. म्हणजे घटना करत असताना तो साधारण 35-36 वगैरे असं जे आहे अकॉर्डिंग टू हिम तो त्या एजमध्ये त्याच्या असणार असं त्यांनी सांगितलं. की आत्ता तो 50s, तो अनमॅरिड आहे, तो सेल्फ एज्युकेटेड आहे, तो फॉरेन बॉर्न आहे, तो पॅरानॉईड आहे, मेंटली पागल आहे म्हणजे एक प्रकारचा, ठीक आहे, आणि तो त्याच्या सिबलिंगसोबत राहतो आहे. इतकं सगळं त्यांनी जे आहे इन्साइट्स दिले आपल्याला त्या ऑफेंडरच्या सायकॉलॉजीमध्ये. आणि त्यानंतर त्यांनी हे पण सांगितलं, सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे की त्यांनी हे पण सांगितलं की जेव्हा पोलिसांना तो सापडेल ना तर त्याचा पेहराव कसा असेल, की त्याने बटन्ड डबल ब्रेस्टेड सूट जो आहे तो घातलेला असेल. आणि ॲक्च्युली जेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं, म्हणजे हा जॉर्ज मेटस्कीला, तेव्हा त्यांनी अशाच पद्धतीचे कपडे जे आहे ते घातलेले होते. तर इथे बघा इतका मोठ्या प्रमाणात वापर जो आहे क्रिमिनल प्रोफाइलिंगचा केस सॉल्विंगमध्ये झालेला आहे. आता इथे क्रिमिनल प्रोफाइलिंग हे काय आहे, ही एक आर्ट आहे, हे एक टेक्निक पण आहे इथे. कारण क्रिमिनल प्रोफाइलर जे आहे ते सस्पेक्टला जे आहे आयडेंटिफाय करतात, कशा पद्धतीने त्यांचं मेंटल, सायकोलॉजिकल, इमोशनल कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे त्यांना ॲनालाइज करून. जेव्हा केव्हा फॉरेन्सिक एक्सपर्ट्सकडे कोणी आय विटनेस नसतो, फॉरेन्सिक एव्हिडन्स नसतो, तेव्हा कशा पद्धतीने ते गुन्ह्याचा तपास लावतात, तर तेव्हा हे फॉरेन्सिक प्रोफाइलिंग म्हणजेच ज्याला आपण क्रिमिनल प्रोफाइलिंग आता म्हणतो याचा वापर जो आहे त्या ठिकाणी होत असतो. मग याचे टेक्निक्स जे आहे ते काय काय आहेत बरं, तर 4 टेक्निक्स आहे याच्यामध्ये. ओके, म्हणजे 4 अप्रोचेस आहे. एक आहे जॉग्रफिकल अप्रोच, याच्यामध्ये काय होतं की लिंक्स बिटवीन क्राईम अँड सजेशन्स अबाउट द प्लेस वेअर ऑफेंडर स्टे अँड वर्क. क्राईम कुठे झाला आणि त्यानुसार तो ऑफेंडर कुठे राहत असेल आणि काम करत असेल याचा अंदाजा जो आहे तो बांधला जातो. मग इथे कसं की जे पॅटर्न्स आहेत की लोकेशन आणि टायमिंग, जे ऑफेन्सचा जो टायमिंग आहे, जे लोकेशन आहे जिथे ऑफेन्स झाला आहे, तर ह्याचा पॅटर्न जो आहे तो स्टडी केला जातो आणि त्यानुसार इथे काही अंदाजे बांधले जातात. क्लिनिकल अप्रोच, तो दिस अप्रोच इज मेनली डिरेक्टेड ॲट ऑफेंडर्स थॉट टू बी सफरिंग फ्रॉम डिमेन्शिया और अदर सायकॉलॉजिकल अब्रेशन्स. मग इथे असं मानलं जातं की जो ऑफेंडर आहे काही ना काही त्या ठिकाणी सायकॉलॉजिकल प्रॉब्लममधून काय येतो, ही इज सफरिंग फ्रॉम सच सायकोलॉजिकल प्रॉब्लम. मग याचा जो वापर आहे तो इन्व्हेस्टिगेशन दरम्यान होत असतं पोलिसांना, की एखाद्या पर्सनमध्ये काही वेगळे सायकोलॉजिकल ट्रेट सापडले तर मग संशय जो असतो त्या व्यक्तीकडे पहिला जातो. इन्व्हेस्टिगेटिव्ह सायकॉलॉजी, मग आता इथे काय की सायकॉलॉजिकल थिअरीजचा, टेक्निक्सचा त्यांचा वापर केला जातो की ऑफेंडर्सचं बिहेवियर कसं असेल नेमकं त्याच्यासाठी, की तो कशा पद्धतीने बिहेव करत असेल. टायपोलॉजिकल अप्रोच, ह्याच्यामध्ये काय होतं की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्राईम सीन्स हे जे आहे हे ॲनालाइज केले जातात. कशाकरता, जो क्राईम सीन आहे म्हणजे त्या क्राईम सीनचे कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे, की ते जे ठिकाण होतं, म्हणजे हा जॉग्रफिकल अप्रोचचा एक एक्सटेन्शन याला म्हटलं जातं. ते दरीखोऱ्यासारखं होतं का, ते दगडाळ होतं का, ते पाण्याजवळचं होतं का, ते गर्दीचं होतं का. आता बघा मागे आपण पाहिलं दिल्लीमध्ये एक केस झाली होती, लिटरली म्हणजे 9-10 वेळ जेव्हा ट्रॅफिक असतं इतकं दिल्लीमध्ये, तिथे दिल्लीच्या रस्त्यावर कारमध्ये त्या एका मुलाने त्याच्या त्याच्या गर्लफ्रेंडचा काय केलं, मर्डर केला, आणि ती कार घेऊन तो अख्खी दिल्ली फिरत राहिला. तर असे म्हणजे की लोकेशन वगैरे जे आहे याच्यावरून त्याचं बिहेवियरल पॅटर्न जे आहे
त्याचा अंदाजा जो आहे तो बांधला जातो की तो कुठल्या कॅटेगरीचा त्या ठिकाणी ऑफेंडर असणार आहे. मग आता हे जे क्रिमिनल प्रोफाइलिंगचं टेक्निक आहे तर याच्यामध्ये टॉप डाऊन अप्रोच, एक अप्रोच काय आहे टॉप डाऊन अप्रोच आहे आणि दुसरा आहे बॉटम अप अप्रोच आहे. तर आता टॉप डाऊन अप्रोचमध्ये काय काय गोष्टी होतात की डेटा असिम्युलेशन. डेटा असिम्युलेशन म्हणजे काय की या ठिकाणी वेरियस सोर्सेसपासून डेटा जो आहे तो गॅदर केला जातो, म्हणजे माहिती जी आहे ती गोळा केली जाते. जसं की इंटरव्ह्यूज, क्राईम सीनचे फोटोग्राफ्स, पोलिसचे जे रिपोर्ट असतात, पॅथॉलॉजीचे रिपोर्ट्स असतात ह्याच्यावरनं. मग क्राईम सीनचं क्लासिफिकेशन होत असतं, ठीक आहे. मग इथे प्रोफाइलर्स डिटरमाइन इफ द सस्पेक्ट हॅज कॅरेक्टरिस्टिक ट्रेट्स ऑफ अन ऑर्गनाइज्ड और डिसऑर्गनाइज्ड ऑफेंडर. मग याच्यावरून काय पुढे ते क्लासिफाय करत असतात की तो जो पर्सन आहे ऑफेंडर तो ऑर्गनाइज्ड ऑफेंडर आहे की डिसऑर्गनाइज्ड. ओके, आता ऑर्गनाइज्ड ऑफेंडर म्हणजे काय की ज्याने फुल प्लॅनिंग सहित त्या ठिकाणी ऑफेन्स केलेला आहे, तो एखाद्या वेल प्लॅनिंग आहे आणि त्याचं जे आहे म्हणजे इज बेसिकली अन एक्सपर्ट इन डुईंग दिस. डिसऑर्गनाइज्ड असंच त्या ठिकाणी एक हीट ऑफ पॅशनमध्ये किंवा अचानकपणे ती गोष्ट जी आहे ती झाली आहे. आता ऑर्गनाइज्ड ऑफेंडर जनरली कसे असतात, ते इंटेलिजंट असतात, त्यांचा आय क्यू स्कोर जो आहे ना ॲव्हरेजपेक्षा चांगला असतो, ते त्यांच्या घरातले फर्स्ट बॉर्न्स असतात म्हणजे पहिलं मूल असतं ते, सोशली अँड सेक्शुअली कम्पिटंट असतात सोसायटीमध्ये आणि सेक्शुअलीसुद्धा ते कम्पिटंट असतात. ओके, दे आर नॉट ॲव्हरेज पीपल आणि ते स्किल्ड प्रोफेशनमध्ये काम करत असतात. मगाशी आपण पाहिलं की जे प्रॉस्टिट्यूटचं त्या ठिकाणी काय होत होतं की थ्रोट स्लिट केला जात होता, म्हणजे तो कोणतरी मेडिकल प्रोफेशनचं नॉलेज असणारा पर्सन होता, म्हणजे त्याच्याकडे स्किल होतं. बीइंग कम्प्लिटली कंपोज्ड, हे खूप कंपोज्ड असतात क्राईम करत असताना आणि क्राईम झालं केल्यानंतर मीडियामध्ये फॉलो पण करत असतात त्या क्राईमच्या न्यूज जर काही येत असतील. आता डिसऑर्गनाइज्ड ऑन दी अदर हँड कसे असतात, ॲव्हरेज इंटेलिजन्सचे असतात, अनसॅटिस्फॅक्टरी वर्क हिस्ट्री असते, अजिबात समाधानी नसतात त्यांच्या लाईफमध्ये, सोशली सेक्शुअली इनकम्पिटंट असतात, हे इन्फेरियर म्हणजे लाईफ जगत असतात. सो क्राईम रिकन्स्ट्रक्शन याच्यानंतर नेक्स्ट स्टेप. इथे काय होत असतं की क्राईम सीन जो आहे रिकन्स्ट्रक्ट केला जातो, देन प्रोफाईल जनरेशन आणि ह्या सगळ्यांच्या बेसिसवर तिथे एक प्रोफाईल स्केच जे आहे ते तयार करण्यात येतं की जिथे त्याचं बिहेवियर, डेमोग्राफी म्हणजे कुठे राहतो काय आणि फिजिकल कॅरेक्टरिस्टिक एक रेखाचित्र तयार करण्यात येतं की असा असा जो आहे हा ऑफेंडर असण्याची शक्यता आहे. आता हा होता आपला कुठला अप्रोच, दिस वॉज आर टॉप डाऊन अप्रोच. ह्या अप्रोचला एफ बी आय अप्रोच असंही म्हटलं जातं बरं का, एफ बी आय अप्रोच. आता दुसरा अप्रोच आहे बॉटम अप अप्रोच. याच्यामध्ये काय असतं की पहिलेच काही अझम्पशन्स जे आहे ते त्या ठिकाणी गृहित धरले जात नाही, म्हणजे पहिलेच काही गृहितकं नसतात. इथे कम्प्युटर डेटाबेसिसवर या ठिकाणी हेवी रिलायन्स असतो यांचा, म्हणजे काय इथे काही जो ऑलरेडी डेटा असतो की अशा अशा पद्धतीचे जे क्रिमिनल्स आहेत ते जे प्रोफाईल्स आहे ते स्टडी केले जातात आणि जी सगळी इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे आहे त्यांना सगळं एकत्ररित्या त्या ठिकाणी मांडलं जातं आणि एक लॉजिकल डिस्क्रिप्शन त्या ठिकाणी जे आहे ते बिल्ड करण्यात येतं की कशा पद्धतीचा तो क्रिमिनल जो आहे तो असू शकतो, त्याचं रुटीन काय असेल, त्याचं बिहेवियर कसं असेल, त्याची पर्सनॅलिटी कशी असेल, अशा पद्धतीने. मग इथे क्रिमिनल प्रोफाइलिंगचं जे प्रोसेस आहे बेसिकली, ओके, ही कशी असते तर इथे पहिले येतात फाईव्ह, म्हणजे याच्या फाईव्ह स्टेजेस येतात. तर पहिले याच्यात येतं प्रोफाइलिंग इनपुट्स. मग इथे काय असतं की त्या ठिकाणी पॉसिबल इन्फॉर्मेशन जी आहे क्राईम संदर्भात सगळी ती जी आहे ती मिळवण्याचा प्रयत्न होतो. काय, हाऊ अँड वाय ऑफ द क्राईम, हा क्राईम कसा झाला आणि का झाला असावा. मग त्या ठिकाणी व्हिक्टिमचं पण, ज्याच्यासोबत क्राईम झाला आहे ना त्याचं पण बॅकग्राऊंड जे आहे ते सुद्धा स्टडी केलं जातं. मग त्याचं एम्प्लॉयमेंट, कुठे काम करत होता, त्याचे फ्रेंड्स कोण, त्याचं सोशल स्टेटस काय, त्याच्या सवयी काय, त्याची क्रिमिनल हिस्ट्री आहे का काही. मग डिसिजन प्रोसेसिंग, इथे काय होतं की इन्फॉर्मेशन जी आता वरती यांनी गॅदर केली आहे ना तिला क्लासिफाय करण्यात येतं
कसं की तो क्राईमचा टाईप कसा आहे आणि स्टाईल कसा आहे, कुठल्या टाईपचा क्राईम आहे हा आणि कुठल्या स्टाईलचा क्राईम आहे आणि याच्या मागे त्या मोटिव काय असेल नेमकं क्रिमिनलचं हे बघितलं जातं. देन क्राईम असेसमेंट, इथे काय होत असतं की रिकन्स्ट्रक्शन, जेवढा तो क्राईम सीन जो असतो ना त्याचं रिकन्स्ट्रक्शन जे आहे ते होत असतं. देन ऑफेंडर प्रोफाईल, फायनली इथे ऑफेंडरची प्रोफाईल जी आहे ती तयार करण्यात येते की तो पर्सन अशा अशा पद्धतीचा असेल. आणि लास्टला जे काही प्रोफाईल तयार झालं आहे इट इज पुट फॉर द यूज ऑफ इन्व्हेस्टिगेशन, इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याचा वापर जो आहे मग तो करण्यात येतो. आय होप सो तुम्हाला हे समजलं असेल व्यवस्थित. आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात आपण, दुसरा एखाद्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवते जो तुम्हाला इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने. All the very best for your exams.